नमस्कार, एकंदरीत मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। गोव्यात आज काय काय घडलं आणि कुठल्या बातमीची चर्चा आहे हे कमीत कमी वेळेमध्ये या बुलेटिन मधून तुमच्या समोर आणण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो। आजही आम्ही तुम्हाला अशा काही निवडक महत्त्वाच्या बातम्या दाखवणार आहोत। सुरुवातीला अगदी थोडक्यात काही बातम्या सांगतो। LED म्हणजे प्रखर झोताचे दिवे वापरून गोव्यात अनधिकृत मासेमारी सुरूच आहे। सोमवारी रात्री वास्को परिसरातल्या बोगमाळो समुद्रात LED लाईटचा वापर करून मासेमारी करताना कोकणातली बोट स्थानिक मच्छीमारांनी पकडली। LED मासेमारीला कायद्याने बंदी असतानाही गोव्याच्या हद्दीत हे मच्छीमार बेकायदेशीरपणे मासेमारी करत होते। या बोटीवर मत्स्य विभाग कारवाई करणार का असा प्रश्न आता स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विकास मंत्र्यांना विचारलाय। यानंतर बघूया की गोव्यातल्या इंटरलँड पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण गोव्यातल्या सांगे भागात वेलनेस रिट्रीट सेंटर सुरू करण्यात येणार आहे। गोव्याच्या वनमहामंडळाच्या अध्यक्ष आमदार देविया राणे यांनी आज सांगेमध्ये भेट देऊन या वनमहामंडळाची पाहणी केली। सांगेत 2 GFDC कॉटेजेस आहेत, पण या कॉटेजेसचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वापर झालेला नाही। आता या ठिकाणाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देविया राणे यांनी दिलंय। तिसरी बातमी बघूया। आज तुये गावात भगवती देवीचा जत्रोत्सव भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। या जत्रोत्सवाला गोव्यातल्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात। देवजोत्सवानंतर मंदिरात पालखी देण्यात येते आणि प्रदर्शनही भरवलं जातं। धार्मिक विधी, आरती, महाप्रसाद, नैवेद्य आणि शेवटी दशावतारी नाटक असा हा नेहमीप्रमाणे भगवती देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। आता आणखीन एक महत्त्वाची गोव्यातली बातमी जिची देशभरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे गोव्यात पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या म्हणजेच इफीच्या समारोप सोहळ्यात मुख्य चित्रपट परीक्षक नवाद लपीड यांनी काश्मीर फाईल्सबद्दल केलेल्या वक्तव्याची। काश्मीर फाईल्स या बिभत्स आणि कोणतीही कलात्मकता नसलेल्या चित्रपटाचा या महोत्सवात का समावेश करण्यात आला असा सवाल लपीड यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्याच उपस्थितीत केल्यामुळे नवा वाद पेटलाय। याबद्दलचा एक खास रिपोर्ट आम्ही तुम्हाला या बुलेटिनमध्ये दाखवणार आहोत, पण त्याआधी पाहूया कुठच्या बातम्या झाल्यात आजच्या हेडलाईन्स। गोव्यातल्या 74 खाणींच्या ई लिलावासाठी 10 कंपन्यांनी लावली बोली, 21 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार खाणींचा लिलाव। गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई झाले राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी। भाजप विरोधात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या युतीची गोव्यात पुन्हा सुरू झाली चर्चा। गोव्यातल्या ड्रग्ज धंद्यात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढला। ड्रग्ज विरोधी कारवायात 5 वर्षात 126 स्थानिकांना झाली अटक। काँग्रेसमुळेच गोव्याला पोर्तुगीजांपासून मिळाली उशिरा मुक्ती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा गुजरातमध्ये आरोप। भाजी मार्केट बाहेरच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून भाजी विकणाऱ्या दुकानदारांवर मुरगाव पालिकेची धडक कारवाई, अतिक्रमण करणाऱ्यांना भरावा लागणार जबर दंड। आणि गुजरात विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला, 89 मतदारसंघात होणार 1 डिसेंबरला मतदान। गोव्यात 8 दिवस चाललेला 53वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 7 दिवस गाजला नाही एवढा समारोपाच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी गाजला। याचं कारण म्हणजे या चित्रपट महोत्सवाचे ज्युरी चेअरमन या महोत्सवात समावेश केलेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट बोगस आणि प्रपोगंडा तयार करणारा आहे असं म्हणाले आणि एक मोठा वाद निर्माण झाला। नदाव लपीड यांच्या या विधानावरून आता पुन्हा एकदा काश्मीर फाईल्सची फाईल्स ओपन झाली आहे। बघूया हा एक खास रिपोर्ट। ठरलाय, पण या चित्रपटाला एका क्षणात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं ते इफ्फीचे ज्युरी चेअरमन आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लपीड यांनी। आम्ही सुरुवातीला डेब्यू कॉम्पिटिशनमध्ये 7 चित्रपट आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या प्रवर्गात
15 चित्रपट पाहिले, त्यातील 14 चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे होते. त्यांच्यावर आमची चांगली चर्चा झाली. 15वा चित्रपट काश्मीर फाइल्स होता. तो पाहून आम्ही विचलित आणि हैराण झालो. हा प्रोपोगंडा पसरवणारा अश्लील चित्रपट वाटला. तो महोत्सवात अयोग्य होता. Can surely accept also a critical discussion, which is essential for art and for life. Thanks a lot. Propaganda pasravnara ashlil chitrapat mhanun Kashmir Files cha ullekh Lapid yani kartach bhajpa samarthak tar santapta zaletach, pan ya chitrapatache digdarshak Vivek Agnihotri yani Nadav Lapid he atirekyanchi baju ghet aslyacha arop kelay. Tar dusrikade ya chitrapatat pramukh bhumika sakarnare abhinete Anupam Kher yani hi Lapid yancha vidhanavar तीव्र नाराजी व्यक्त के लिए है. मेरे लिए कोई नई बात नहीं है, क्योंकि इस तरह की बातें तो सारे टेररिस्ट ऑर्गेनाइजेशंस, अर्बन नेक्सल्स और भारत के टुकड़े टुकड़े करने वाले लोग हमेशा से बोलते ही आए हैं. लेकिन मेरे लिए जो एक बहुत ही आश्चर्यजनक बात वो है कि भारत सरकार द्वारा आयोजित, भारत सरकार के मंच पे कश्मीर को भारत से अलग करने वाले टेररिस्ट लोगों के नैरेटिव को सपोर्ट किया गया और उस बात को लेके भारत में ही रहने वाले कई भारतीयों ने उसका इस्तेमाल किया भारत के अगेंस्ट. कश्मीर फाइल्स के बारे में उनको, उन शख्स को मैं कहूंगा कि भगवान उनको सद्बुद्धि दे, गणपति जी उनको सद्बुद्धि दे, थोड़ी अकल दे. अगर होलोकास्ट सही है तो कश्मीरी पंडितों का एक्सोडस भी सही है. ये एक प्री प्लान मुझे लगता है, मैं जितना ज्यादा जानता नहीं, ऐसा प्री प्लान लगता है कि प्लानिंग किया गया है. बिकॉज उसके बाद इमिजिएटली टूल किट गैंग जो है वो सक्रिय हो गया. ननाव लपिड यांनी या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी इफीचा मंच वापरणं अत्यंत चुकीचं असल्याचं सांगत लपिड यांना हे बोलताना लाज वाटली पाहिजे असं इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. इफीच्या समारोप सोहळ्यात हजर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही लपिड यांच्या विधानाची दखल एनएफडीसी कडून घेतली जाणार असल्याचं म्हटलंय. जो ज्यूरी चेयरमैन था उसका इस स्टेटमेंट का कंडेम्ड करता हूं. जिस तरह से उसने उस प्लेटफॉर्म का यूज करके, इजराइल एम्बेसडर ने भी कहा कि ये शब्द उन्होंने नहीं कहना चाहिए, ये उन्होंने मिसयूज किया. मैं भी कहूंगा कि उन्होंने उस प्लेटफॉर्म का मिसयूज किया है ये शब्द कह के, और एनएफडीसी उसकी कॉग्निजन्स लेंगी. नदाव लापिड हे अनेक मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये ज्युरी मेंबर म्हणून गेलेले आहेत. देशामध्ये तज्ज्ञांनी ठरवलं होतं की ते ज्युरीचे हेड असावेत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि ते बोलले म्हणून कोणाला वाईट वाटण्याचं कारणच नाही आहे. भाजप सरकारने स्वतःला का लावून घेतलं कळत नाही. स्वतःला एवढ्यासाठी लावून घेतलं असेल, त्यांना स्वतः काश्मीर फाइल्स या आंतरराष्ट्रीय जो काही जी काही स्पर्धा होती त्याच्यामध्ये घातल्याचं त्यांना स्वतःला भीती वाटली की काय, अशा तऱ्हेचा आंतरराष्ट्रीय आता इशू होईल ना. काश्मीर फाईल त्यांना एवढंच म्हटलं. काश्मीर फाईल हा चित्रपट कर्कश स्वरूपाचा होता, तो प्रचारकी थाटाचा होता, म्हणून तो इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये यायला नको होता. मी या संदर्भात अनेक जे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे उपस्थिती लावतात त्यांच्याशी बोललो. अशोक राणे असे एक विख्यात असे समीक्षक आहेत, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, अनेक मोठ्या महोत्सवांमध्ये ज्युरी हेड जाऊन बोलतो आणि तो स्पष्ट सांगतो. अनेक ठिकाणी तर ज्युरी हेड जे असतात ते जाहीरपणे सांगतात, आयोजकांना ऐकवतात की बाबानं तुम्ही इतके 20-25 चित्रपट आमच्या माथी का मारता, चांगले दर्जेदार सिनेमा निवडा आणि तेवढेच आम्हाला बघायला लावा, तेवढेच आम्ही निवडू. आणि ही कॉन्ट्रोवर्सी करून मला वाटतं इफीला आयोजकांनी गालबोट लावलेलं आहे. नदाफने गालबोट लावलेलं नाही आहे, त्यामुळे काय होईल, जागतिक पातळीवरती ना चितू होईल इफीची. इफी अरे तुम्ही काय परीक्षकाला बोलूच देत नाही, तज्ज्ञांना बोलूच देत नाही, अशा तऱ्हेचं इमेज जगभर जाईल. काश्मीर फाईल्स हा चित्रपट 11 मार्चला रिलीज झाला होता. अनेक चित्रपटगृहात तो हाऊसफुल होता. भाजपचं सरकार असलेल्या हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या 4 राज्यांनी हा चित्रपट आधीच टॅक्स फ्री घोषित केला होता. त्यानंतर गोव्यातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला. यावर्षी सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांमध्येही काश्मीर फाईल्सचा समावेश होतो. अनेक ठिकाणी या चित्रपटाचं प्रदर्शनही रोखण्यात आलं. आता तर लपिड यांच्या या विधानामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या या वादग्रस्त चित्रपटाचं महत्त्व आणखी वाढलंय. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही.
एकंदरीत मध्ये आज इतकंच. जाता जाता आठवण करून देतो की गोव्यातल्या ताज्या आणि अचूक माहितीसाठी गोमंतक टीव्ही या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसंच दैनिक गोमंतक TV.com या आमच्या वेबसाईटलाही फॉलो करा. तसंच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू. शुभरात्री.